आली असून महाबळेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी व अन्य चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. महाबळेश्वर जवळच असलेल्या तळदेव येथील ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी आणि अन्य चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तळदेव येथील कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेल्या तीन मुलांनी भाड्याने खोली घेतली होती. या खोली समोरच पीडित मुलीची मैत्रीण राहते. तिच्या सोबत संशयिताने संगनमत करून दिनांक 14 रोजी पीडित मुलीला तिच्या घरी बोलावून घेतले. त्यावेळी संशयित आरोपीचे दोघे मित्रही त्याच्या सोबत होते. मात्र पीडित मुलगी आल्यानंतर हे दोघे रूमची चावी देऊन तिथून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने पीडित मुलीच्या मैत्रिणीने तिला संशयितांच्या रूम मध्ये ढकलले. या प्रकारामुळे पीडित मुलगी बेशुद्ध पडली. जेव्हा मुलगी शुद्धीवर आली तेव्हा खोलीत ती एकटीच होती. त्यानंतर पीडित मुलगी भयभीत झाली होती. याबाबतची माहिती तिने आपल्या मैत्रिणीला दिली. मात्र त्या मैत्रिणीने तुला चक्कर आली असेल असे सांगून तिला माहिती देण्याचे टाळले. मात्र दिनांक 15 रोजी पीडित मुलीची आत्या तळदेव येथे आली असता त्या मुलीने आत्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.